संजय राऊत व नवाब मलिकांसारखे लोक केवळ अब्रू नुकसानीच्या दाव्यांसाठीच्या हेलपाट्यांनीच मरणार आहेत अशा तिखट शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जुनी थंड प्रकरणे काढून राऊत हे ठाकरे यांनाच अडचणीत आणत आहेत. राऊत यांनी धमक्या देऊ नयेत तर थेट कारवाई करून दाखवावी असे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले. काय आरोप झाले, काय स्पष्टीकरण दिलं मला काहीच नाही. याची किंमत मोजावी लागणार आहे, त्यामध्ये तुम्ही पडू नये अशा पद्धतीचा इशारा एक प्रकारे द्यायचा प्रयत्न. मी भारतीय जनता पार्टीचा राज्याचा अध्यक्ष, माझी आणि संजय राऊतांची काही दुश्मनी नाही आणि बांधाला बांध लागलेला आहे असं म्हणता येत नाही. तर ते काही शक्य नाही आहेत. पवारांच्या गोष्टी नाही असं म्हणतो. पवारांचा आणि माझा बांध लागून नाही. राऊतांना काही माहीत नसून ते म्हणता येत नाही. पण त्यांची माझी काही दुश्मनीच नाही आहे. मी राज्याचा अध्यक्ष आहे, विविध समयामध्ये नेते आहे, देवेंजीमध्ये सर्वोच्च नेते आहेत. त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर मी बोलायचं नाही. हे तुम्ही म्हणण्याने काही फरक पडत नाही. मला राज्याचा अध्यक्ष म्हणून त्याला म्हणावं लागेल. मी एवढंच म्हणतो आहे की तुम्हाला जे म्हणायचं आहे ते पुराव्यासहित तुम्ही कोर्टात सादर करा. मला हे कळत नाही. लॉजिकली मला एक सांगा की 27 महिने यांचं सरकार, 27 महिने काही झोपाटत होते. एक राज्य सरकार 12 कोटीवाला हातात असतो म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. सगळं राज्य सरकार जे आहे ते यांच्या तालावर नसतं. हां, संजय राऊत सर्वे सर्वा ते दावा करतात की बाबा हे सरकार भूमीची भूमिका आहे. त्यांनी त्या सरकार 12 कोटी सरकार द्यायला सरकारकडे कंप्लेंट करावी, त्या सरकारने चौकशी नेमावी, सरकारने काय वॉरंट काढावं, काय काय जे काही पद्धती असेल किती काही झोपले नाहीत तर मग ते कोर्टात जातील. आणि त्यामुळे माझं म्हणणं अतिशय लॉजिकल आहे की 27 महिने ह्या गोष्टी तुम्हाला माहिती नव्हत्या. काल सुशील कुलकर्णींच्या ॲनालायझरची क्लिप मी शांतपण रात्री ऐकत होतो. त्यांनी म्हटलेलं भयंकर आहे की 19 बंगल्यांचा विषय आता नव्हताच, तो शांत झाला होता. हा राऊतांनी पुन्हा काय काढला आणि संजय राऊतांना कुठेतरी उद्धवजींना, लक्ष्मी महिलांना, आदित्य ठाकरेंना बदनाम करून म्हणजे विरोधकांना उचकवून त्यांच्या अंगावर विरोधकांना सोडून उद्धवजींना त्यांची खुर्ची खाली करायला भाग पाडायचं आणि स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं की काय असं वाटण्यासारखं मला काल पुन्हा येतो. मी माझं म्हणतो सांगत नाही. हे जे ज्येष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी ॲनालायझर नावाचं त्यांचं डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, त्यावर ते म्हणाले किंवा हा जुना झालेला शांत झालेला विषय आणि उकरून का काढला. त्यामुळे राऊतांनी पहिले ह्या प्रश्नाची उत्तर द्यावी की आमचा हा असेल मोहित कंबोज असेल, आता काहीतरी नवीन काळे नाव आहे, मग मूळ किरीट सोमया, त्याचा मुलगा देवेंजी, हे सगळे विषय आहे. 27 महिन्यानंतर तुम्हाला तुमच्या गळ्याशी आल्यानंतर आठवले, ठीक आहे, उशीर आठवले. कधी कधी वेळ याची माणसं वाट बघत असतात. त्यावर मी काही म्हणायचं नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही. माझा तुमचा काही पर्सनल बंगा नाही. मी तुमच्या मुलीच्या लग्नामध्ये मला येणं शक्य नव्हतं, तर ती लग्न होऊन ज्या घरी गेली त्या घरी जाऊन मी शुभेच्छा दिली. इतकं मी संस्कृती पाळतो आणि काही आपला पंगाच नाही. पण भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष असूनही किरीटजींवर आरोप झाले, देवेंजींवर आरोप झाले, मोहित कंबोजवर आरोप झाले आणि मी शांत बसायचं असं कसं होऊ शकतं?